नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी एज्युकेशनल चॅनेलमध्ये आपले स्वागत आज आपण इयत्ता नवी गणित एक चौथा प्रकरण आहे गुणोत्तर व प्रमाण यातील संच चार पॉईंट एक पाहणार आहोत त्याआधी गुणोत्तराचे गुणधर्म पहिला गुणधर्म आहे ए आणि बी या दोन संख्यांचे गुणोत्तर एस बी किंवा एच छेद बी अशा स्वरूपात लिहिता येते येथे याला पूर्वपद म्हणजे पहिलं पद आणि बीला उत्तरपद म्हणजे दुसरे पद म्हणतात दुसरा गुणधर्म आहे दोन संख्यांच्या गुणोत्तरात उत्तरपद शंभर असते म्हणजे दुसरं पद शंभर असते तेव्हा त्या गुणोत्तरास शतमान असे म्हणतात तिसरा गुणधर्म आहे प्रमाणातील सर्व संख्यांना एकाच शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले तर ते प्रमाण बदलत नाही उदाहरणार्थ तिनास चार म्हणजे इथे पहा दोन्ही गुणलेला आहे बेत्रिक सहा बेचोक आठ म्हणजे सहास आठ म्हणजे प्रमाण बदलत नाही आता सहा आता इथे पहा तीनास चार इथे तीननी गुणलेला आहे तीन त्रिक नऊ आणि तीन चोक बारा म्हणजे नऊस बारा तसेच दोनास तिनास पाच इथे पा या प्रत्येकाला चारने गुणलेलं आहे चार, गुण चार दोन्ही आठ चार त्रिक बारा आणि चार पंच वीस म्हणजे ते प्रमाण बदलत नाही किंवा केही शून्यत्तर संख्या असेल तर एस बी बरोबर एकेस बी के तसेच एस बी बी सी बरोबर ए केस बी के आणि बी केस सी के चौथा गुणधर्म आहे ज्या संख्यांचे गुणोत्तर काढायचे आहे त्या एकाच प्रकारच्या मापनाच्या असल्या तर प्रत्येकीच्या मापनाचे एकक समान असले पाहिजे आणि पाचवा गुणधर्म आहे महत्त्वाचं की गुणोत्तराला एकक नसते जसं दोन किलोग्रॅम व तीनशे ग्रॅम याचं गुणोत्तर दोनास तीनशे असं नाही येणार परंतु दोन किलोग्रॅमचं आपल्याला ग्रॅममध्ये रूपांतर जर केलं तर दोन हजार ग्रॅम म्हणून एकक सारखं झालं दोन हजार ग्रॅम आणि हे तीनशे ग्रॅम म्हणजेच दोन हजारास तीनशे म्हणजेच विसास तीन असं गुणोत्तर येईल यानंतर सरावसंचे चार पॉईंट एकमधील पहिलं उदाहरण आहे पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा उदाहरण आहे बहात्तर आणि साठ पाहता इथे बहात्तर पहिली संख्या आणि दुसरी संख्या साठ म्हणजेच बहात्तर साठ म्हणजेच बहात्तर भागिले साठ बरोबर आता बहात्तर आणि साठला मोठ्यात मोठी म्हणजे बाराने भाग जातो बाराच्या भाड्यामध्ये बहात्तर आणि साठ येतात म्हणजे सकम बहात्तर आणि बारा पंच साठ म्हणजेच हे बारा आणि बारा याचा भाग बसेल कट होतील म्हणजेच काय राहते सहा छेत पाच म्हणून गुणोत्तरील सहास पाच यानंतर दुसरं उदाहरण आहे पहिल्या राशी राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा उदाहरण आहे चौदा रुपये पहिली राशी आणि दुसरी राशी बारा रुपये चाळीस पैसे आता इथे आपण पाहिलं की गुणोत्तर काढताना एकक कसं असलं पाहिजे समान असलं पाहिजे आता इथे हे रुपये आहे आणि इथे रुपये आणि पैसे आहे म्हणजे एक लक्षात घ्या आपल्याला लहान एककात रूपांतर करायचं आहे पैशामध्ये म्हणजे चौदा रुपयाचे चौदाशे पैसे येतील एक रुपया म्हणजे शंभर पैसे चौदा रुपये म्हणजेच शंभर पैसे हे पहिल्या राशीचं त्यानंतर दुसरी राशी आहे बारा रुपये चाळीस पैसे म्हणजेच बारा रुपयाचे बाराशे पैसे आणि हे चाळीस पैसे एकूण येतात बाराशे चाळीस पैसे पा दोन्ही पैशामध्ये रूपांतर केलं आपण सारख्या एककात म्हणून चौदाशे बाराशे चाळीस याचं गुणोत्तर काढायचं आहे चौदाशे भागेले बाराशे चाळीस म्हणजेच हे एक शून्य जाईल हे एक शून्य म्हणजेच एकशे चाळीस छेद एकशे चोवीस आता याला चाराने भाग बसतो म्हणजे चार गुणिले पस्तीस आणि इथे चार गुणिले एकतीस बरोबर चार चारचा भाग बसेल राहतात पस्तीस छेद एकतीस म्हणजे पस्तीस छेद एकतीस म्हणजेच गुणोत्तरील पस्तीसास एकतीस यानंतर चौथं उदाहरण आहे पुढील शतमाने संक्षिप्त रूपात लिहा उदाहरण आहे पहिलं पंच्याहत्तरास शंभर म्हणजेच पंच्याहत्तर भागिले शंभर पाहता इथे पंच्याहत्तर भागिले शंभर म्हणजे पंच्याहत्तर आणि शंभर पंचवीसनं भाग जातो दोन्ही संख्येला पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पंचवीस चौक शंभर म्हणजे तिनास चार हे त्याचं संक्षिप्त गुणोत्तर येईल तिनास चार यानंतर तिसरं उदाहरण आहे सहा पॉईंट पंचवीस टक्के म्हणजेच पहा आता सहा पॉईंट पंचवीस टक्के म्हणजेच सहा पॉईंट पंचवीस भागिले शंभर बरोबर आता हे दशांशचिन्ह आपण काढून टाकलं तर काय होईल हे एकक दशक आणि दशांशचिन्ह शतक स्थानी म्हणजेच ते शतक शंभर छेदात घेऊ आपण आणि हे शंभर म्हणजे सहाशे पंचवीस भागेले शंभर गुणिले शंभर पाहता सहाशे पंचवीस हा पंचवीसचा वर्ग आहे म्हणजे पंचवीस गुणिले पंचवीस आणि हे शंभर गुणिले हे शंभर पाहता इथे बरोबर आता इथे एकाचा भाग बसते पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर हे तसंच पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर म्हणजे एक गुणिले एक छेदात चार गुणिले चार म्हणजेच एक गुणेले एक एक भागेले चार गुणिले चार सोळा म्हणजेच एका सोळा हे गुणोत्तर येईल यानंतर पाचवं उदाहरण आहे पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा शतमानात रूपांतर करायचं आहे म्हणजे छेदस्थानी शंभर येतील असं तर उदाहरण आहे पंधरास पंचवीस पाहता पंधरा छेद पंचवीस म्हणजे पंधरा भागिले पंचवीस म्हणजे छेदस्थानी पंचवीस आहे मग पंचवीसच्या शंभरमध्ये छेद येण्यासाठी पंचवीसला कितीने गुणले तर शंभर येतात तर पंचवीस गुण गुणिले चार पंचवीस चौक शंभर म्हणजे छेदस्थानी शंभर येतात म्हणजेच पंचवीसला चारने गुणलं तर अंशात पण चारनीच गुणायचं आहे पंधरा गुणिले चार म्हणजेच पंधरा चौक साठ आणि हे पंचवीस चौक शंभर बरोबर साठ टक्के आलं शतमानात रूपांतर यानंतर चौथं उदाहरण आहे पाचशे से सेहेचाळीस भागिले सहाशे म्हणजेच पहा आता इथे पाचशे से सेहेचाळीस भागिले सहाशे तर इथे सहाशे आहे छेदस्थानी आपल्याला छेदस्थानी किती आले पाहिजे शंभर मग सहाशेला कितीनं भागितलं तर शंभर येतात सहाशेला सहाने भागितलं तर शंभर येतात म्हणजे सहाशेला सात भाग दिला तर शंभर येतात म्हणजे इथे सहाने भागलं म्हणजेच अंशात पण छेदा हे अंशात पण सहाने भागायचा पा म्हणजे अंशाने छेदाला सहाने भागून पाचशे सेहेचाळीस भागिले सहा आणि सहाशे भागिले सहा म्हणजेच पा आता इथे पाचशे सेहेचाळीसला जर सहाने भागलं तर सहा नव चौपन्न आणि सहा एक सहा म्हणजे एक्क्याण्णव येतात अंशस्थानी आणि छेतात सहाने भागलं तर शंभर येतात म्हणजे एक्क्याण्णव छेद शंभर म्हणजेच किती येतील ते एक्क्याण्णव टक्के अशा प्रकारे आपण शतमानात रूपांतर केलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा